क्रूरता की घिनौनी हरकत करते हुए हुड़केश्वर थाना क्षेत्र के शाहू नगर में गुरुवार को एक आवारा मादा कुत्ते के साथ एक अज्ञात व्यक्ति ने कथित तौर पर बलात्कार किया। घटना का पता तब चला जब लोगों ने इसे होते देखा और अपने मोबाइल कैमरे में कैद कर लिया। उन्होंने बाद में द बार्क क्लब एनजीओ के साथ वीडियो साझा किया। पशु क्रूरता की घिनौनी हरकत हुड़केश्वर परिसर के शाहू नगर में देखने को मिली। गुरुवार देर रात हुड़केश्वर पुलिस ने मामले में अपराध दर्ज किया है। बताया जा रहा है कि यह घटना शाहू नगर चौक मानेवाड़ा पेसा रोड हुड़केश्वर में घटित हुई है। इस मामले में कार्यकर्ताओं ने कड़ी कार्रवाई की मांग करते हुए इस घटना को बेहद जघन्य और अमानवीय करार दिया। वीडियो को सबसे पहले वहां पर खेलने वाले लड़के ने शेयर किया था। माझं नाव पार्थ आहे, मी इथेच राहतो। काल माझे मित्र होते इथे, त्यांनी व्हिडिओ शूट केला, त्यांनी एका ग्रुपवर टाकला, मला ते वाईट वाटलं म्हणून मी तेव्हाच ॲक्शन घेणं चालू केलं। मी एका एनजीओला कळवलं, ज्या एनजीओचं नाव बार्क क्लब आहे, तर त्यांनी त्या डॉगला हँडल केलं की तिचं ट्रीटमेंट वगैरे काय आहे। आणि मी त्याच वेळेस पोलीस FIR च्या ह्याच्यात वगैरे होतो, पोलीस कंप्लेन करायला वगैरे। काल रात्री ते रजिस्टर झाली आणि आज सकाळी त्याला पकडण्यात आलं। हा व्यक्ती इथलाच लोकल आहे, मला माहीत पडलं। आणि हा व्यक्ती अल्कोहोल ॲडिक्ट आहे, तर आम्ही आणि इथे बाजूलाच एक वाईन शॉप आहे, तर आम्ही ट्राय केलं की आज सकाळी, म्हणजे विचार केला तो आज सकाळी पण तिथेच येणार आणि आम्ही तिथेच उभो होतो, आणि तो आला पण तिथेच, आणि आम्ही त्याला तिथेच पकडलं आणि पोलिसच्या ताब्यात दिलं। मागणी हेच आहे की त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे, कारण की पुन्हा असे प्रकरण नाही घडले पाहिजे। याची कलम लागल्याची माहिती आमच्या लॉयरजवळ आहे। क्लब ही संस्था यांचा लॉयर आहे, यांच्या लॉयरनी आम्हाला हेल्प केली। काल ॲक्च्युली गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स बंद होते, तर ज्या बार क्लबचे जे डॉक्टर आहे त्यांनीच चेक केलं। त्यांनी सांगितलं ॲज सच का एकदम मेजर इशू नाही, डॉग स्टेबल आहे, तर त्यांनी इकडेच सोडलं आहे त्या एरियात तिला। पण आज ते पुन्हा येईल आणि त्याला घेऊन जाईल गव्हर्नमेंट हॉस्पिटल। इस लड़के ने बताया कि वीडियो उन्हें उनके इलाके के कुछ युवकों ने भेजा था। ये बच्चे इस ग्राउंड पर डेली क्रिकेट खेलने आते हैं। आज दोपहर जब वे ग्राउंड पर थे तभी ये घटना घटित हुई। फिलहाल इस मामले में हुड़केश्वर पुलिस ने धारा 830/22, धारा 294, 377 साथ ही द प्रिवेंशन ऑफ क्रुएलिटी टू एनिमल एक्ट के तहत आरोपी देवेंद्र गणपत भगत के खिलाफ मामला दर्ज किया है। NBC न्यूज़ के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।